पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती गुहागरच्या वतीने पालपेणे येथील वरदा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मोफत डोळे तपासणी आणि अल्पदरा चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या शिबिरात 200 अधिक जणांनी लाभ घेतला. यावेळी गुहागर पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश साळवी, सदस्य चंद्रकांत काष्टे, सुनील बोले, अंकुश पागडे, हिरालाल मोरीस, रत्नागिरी महिला उत्कर्ष समितीच्या उपाध्यक्षा दीप्ती साळवी, गुहागर तालुका अध्यक्ष सुवर्णा पागडे, सचिव विना काष्टे, समीक्षा बोले, वर्षा संसारे, अनुपमा पोरे उपस्थित होत्या. नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अशोक घाडगे, नेत्रतज्ज्ञ यासिन कोठवळे यांनी या शिबिराची धुरा व्यवस्थितरित्या सांभाळत शृंगारतळी पालपेने विभागातील जवळपास 200 अधिक व्यक्तींची तपासणी करून चष्म्यांचा नंबर काढून दिला, तसेच अल्पदरा चष्म्यांचे वाटप केले. गुहागर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावंत हे विशेषरित्या या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना सायबर क्राईम या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समितीच्या गुहागर उपाध्यक्षपदी सुरभी भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच सुवर्णा पागडे यांनी महिला उत्कर्ष समितीच्या गुहागर अध्यक्षपदी फेरनिवड जाहीर करण्यात आली. तर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या तसेच संस्कृती आणि संस्कार बालमनावर रुजावे, तसेच भविष्यातील सुजाण देशभक्त नागरिक तयार व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वरदा न्यू इंग्लिश स्कूल पालपेणेचे शिक्षक आणि कर्मचारी यांना पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.